बिगडॉलचा आपल्याच्या फोनवर फोन, म्हणजे नक्कीच ते किडनॅपर्स असणार. हॅलो, बोला. हा, पैसे तयार आहेत ना? वय वय, एकदम रेडी. हा मग ते पैसे गावाच्या बाहेर झाड आहे बघा पिंपळाचं, रस्त्याच्या कडाला, तिथे एक मोठी कचरापेटी आहे, त्यात ते पैसे कचरा टाकायला आपण पिशवी वापरतो बघा, त्यात भरा आणि कचरापेटीत टाकून द्या. आणि हो, त्या पिशवीला लाल धागा बांधा, म्हणजे ओळखता येईल. वय वय वय, पैसे टायमात पोचले पाहिजेत. वय वय, एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेबांनी मला यांना बोलण्यात गुंतवून ठेवायला सांगितले, म्हणजे त्यांना नंबर ट्रेस करता येईल. हा काय झालं बोल की? ते तुम्ही जरा सासूबाईंना फोन द्या बरं, मला बोलायचंय त्यांच्याशी. मला खात्री पटू दे की त्यांची तब्येत बरी आहे म्हणून, मगच आम्ही तुम्हाला पैसे पोहोचू. हे बघ, तुम्ही लक्षात घ्या, सासूबाई बोलल्या पाहिजेत, नाही बोलल्या तर मग पैसे नाही पोहोचवणार. हा बर ठीक आहे, देतो फोन. काय गे चित्रे, अगं द्या की पैसे पाठवून. 2 कोटी तर आहेत, एवढी प्रॉपर्टी आहे. आणि साहेब कुठे आहेत? ऐका ऐका सासूबाई, मी बोलती पिंकी. काय ग? हा मी आले. माझं नाव घेऊ नका. त्यांना असं वाटायला पाहिजे की तुम्ही बिगटॉलचा बहीण बरोबर बोलताय. हा बरोबर, ऐका सासूबाई, मी तुम्हाला तिथे सोडवायला येते, त्यांना पोहू देऊ नका. मी येते म्हणून त्यांना असंच वाटायला पाहिजे की मी पैसे घेऊन येते. हा आणि अशा पद्धतीनं आता बोला बोला. हा आणा तुम्ही पैसे आणा. हा चड्डीशी आणा. हा म्हणजे मी वाट बघते आणि माझी हितून सुटका करा. हा हॅलो, पैसे पैसे. हॅलो सर, हॅलो हॅलो. ए बांधिला. अरे आता पैसे पैसे तर आणतायत ना. अरे बांध लोक, तिची बडबड बंद व्हायची. आता कशाला बांधताय? हा बोला इन्स्पेक्टर साहेब. अच्छा, पाठवला का तुम्ही लोकेशन? बर बर, मी करते चेक. थँक्यू बर का. हो हो, मी पोहोचते, तुम्ही पोहोचा.